नांदेड लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध दृष्टिकोनातून विश्लेषण होताना दिसून येत आहे. अशोकराव चव्हाण यांच्या पराभवाची कारणे वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत आहेत. याबाबत ज्येष्ठ पत्रकार गोविंद मुंडकर यांनी विश्लेषण केले. नांदेड लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध दृष्टिकोनातून विश्लेषण होताना दिसून येत आहे. नांदेड जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध दृष्टिकोनातून विश्लेषण होताना दिसून येत आहे. अशोकराव चव्हाण यांच्या पराभवाची विविध कारणे वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत आहेत. वस्तुतः केवळ अशोकराव चव्हाण यांचाच पराभव झाला असे नव्हे, तर राजीव गांधी यांचाही पराभव झाला यावरून हे स्पष्ट होतं की काँग्रेस विरोधी लाट आणि मोदी समर्थनार्थ लाट निर्माण झालेली होती. एवढंच नव्हे तर काही बाबी अशोकरावांच्या कडून राहून गेल्या. त्यांनी ठराविकच व्यक्तींना त्यांच्या जवळ राहण्याची संधी दिल्यामुळे आपसुकत अन्य चांगली मंडळी सुद्धा त्यांच्यापासून दूर राहत गेली. पर्यायानं त्यांचा फार मोठा फटका त्यांना या निवडणुकीत पाहावयास मिळाला. अनेकांना अशोकराव चव्हाणांच्या माध्यमातून आपुलकी आणि आस्था असताना सुद्धा केवळ ठराविक मंडळीच ऐकत गेल्या कारणाने त्यांच्या जवळ जाण्यापासून अनेकांनी टाळलेले होते आणि त्याची परिणती इतक्या दारुण पराभवामध्ये झालेली आहे. एवढंच नव्हे तर लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पराजयाचे विविध कारणे व्यक्त करत असताना वंचितच्या माध्यमातून त्यांना फार मोठा फटका बसला हेही तेवढेच खरे आहे. त्यांना मिळणारी हक्काची मते वंचितने आपल्याकडे वळवून घेतल्यामुळे त्यांना फार मोठा धक्का बसलेला आहे आणि या पराभवासाठी हे एक मूळ कारण ठरलेलं आहे. एवढंच नव्हे तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यापेक्षा मोदीच्या विषयी असलेली आस्था आणि प्रतापरावांचे मत म्हणजे मोदींना मत असे ठरल्या कारणाने अनेक गावामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीला अर्थात मोदीला मत मिळालेले आहे. तेही नांदेडच्या लोकसभा भारतीय जनता पार्टीकडे येण्याच्या दृष्टिकोनातून खूप मोठं योगदान मिळालेलं आहे. आणखी एक महत्त्वाची बाब, अशोकराव चव्हाण यांना भेटण्यासाठी ठराविक गटाला भेटूनच जावं लागत असे, मात्र प्रतापराव पाटील थेट लोकांमध्ये संपर्क साधत असल्यामुळे प्रतापराव पाटील चिखलीकराविषयी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आस्था निर्माण झालेली होती. अजून एक बाब आवर्जून इथे उल्लेख करावा असं वाटतं की प्रतापराव पाटील हे स्वतः मोठ्या प्रश्नांच्या विषयी, जिल्ह्यातल्या विविध प्रश्नांच्या विषयी स्वतः जागरूक होऊन ते स्वतः त्या प्रश्नाच्या ठिकाणी त्या सोडवण्यासाठी स्वतः जात असताना दिसून आले. त्याचं एक उत्तम उदाहरण असं की नांदेड जिल्ह्यामध्ये सीमावर्तीयांचे प्रश्न निर्माण जेव्हा झाले होते तर त्या प्रश्नांच्या विषयी ते स्वयंस्फूर्तपणे जाणून घेण्यासाठी बिलोरीला आले आणि त्यांनी बिलोरीला ते प्रश्न समजून घेतले. आणि एक गोष्ट मला इथे आवर्जून उल्लेख करावा असं वाटतं की त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचं पहिलं सुतो जाहीर सुतोवाच त्यांनी बिलोली येथे केलेलं आहे पठ्ठे बाबूराव रंगमंचावर. आणि त्या रंगमंचावरच्या कार्यक्रमामध्ये मी स्वतःही त्या व्यासपीठावर हजर होतो. आम्ही दोघेही एकाच कार्यक्रमामध्ये होतो आणि प्रतापरावजींनी त्यावेळेस असं विधान व्यक्त केलं होतं की मुख्यमंत्र्यांनी जर मला आदेश दिला तर मी लोकसभा निवडणूक लढवे आणि या भागातील सीमावर्ती भागातील जे लोक तेलंगणाला जाऊ इच्छितात तर त्यांना तशी तेलंगणा जाण्याची परिस्थितीच निर्माण होणार नाही, अशी मी चांगली परिस्थिती निर्माण करून देईन. मागील काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी आणि विद्यमान खासदारामुळे ही परिस्थिती झाल्याची त्यांनी त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये टीका केली. प्रामुख्याने त्यांचं पहिलं लोकसभेचं सुतोवाच बिलोली येथे झालेलं आहे. ही एकंदरीत विश्लेषण जेव्हा पाहू तर एकमेव कारण असं म्हणता येणार नाही की अशोकराव चव्हाण यांच्याविषयी लोकांची प्रचंड नाराजी यामुळेच ते पडले असं नव्हे, तर त्यांच्या चौकडीमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांच्याविषयीची आस्था लोक पावली ही तेवढीच वस्तुस्थिती आहे. अशोकराव चव्हाण यांच्या पराभवाची कारणे वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत आहेत. वस्तुतः केवळ अशोकराव चव्हाण यांचाच पराभव झाला असे नव्हे तर राहुल गांधी यांचाही पराभव झाला. यावरून हे स्पष्ट होतं की काँग्रेस विरोधी लाट आणि मोदी समर्थार्थ लाट निर्माण झाली होती. इतकेच नव्हे तर अशोकराव चव्हाण यांच्याकडून काही बाबी राहून गेल्या. त्यांनी काही ठराविकच व्यक्तींना त्यांच्या जवळ राहण्याची संधी दिल्यामुळे आपसुकच अन्य चांगली मंडळी त्यांच्यापासून दूर राहत गेली. पर्यायाने त्याचा फार मोठा फटका या निवडणुकीत
पाहावयास मिळाला. प्रतापराव पाटील चिखलीकर हे जिल्ह्यातील विविध प्रश्नांविषयी स्वतः जागरूक होऊन ते प्रश्न सोडविण्यासाठी त्या ठिकाणी स्वतः जात असे. त्यांचे उत्तम उदाहरण असे की नांदेड जिल्ह्यामध्ये जेव्हा सीमावर्तीयांचे प्रश्न निर्माण झाले होते तेव्हा सीमावर्तीयांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी ते स्वतः बिलोली जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले. आणि विशेष म्हणजे बिलोली येथील एका कार्यक्रमात बोलताना प्रताप पाटलांनी, मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर मी लोकसभा निवडणूक लढवेन आणि सीमावर्ती भागातील जे लोक तेलंगणात जाऊ इच्छितात त्यांना तेलंगणात जाण्याची परिस्थितीच निर्माण होणार नाही, अशी मी चांगली परिस्थिती निर्माण करेन, असे म्हणून लोकसभा निवडणूक लढविण्याचे पहिल्यांदा जाहीरपणे सुचोवात प्रतापराव चिखलीकरांनी केलं होतं. जिल्ह्यात देगलूर, नायगाव, मुखेड या विधानसभेमध्ये भाजपला लीड मिळाली आहे. चव्हाण यांचे मतदारसंघ भोकर, नांदेड दक्षिण, उत्तर यातून त्यांना जास्त मते मिळाली. देगलूर मध्ये सध्या विधानसभा शिवसेनेकडे आहे, मुखेड भाजप, नायगाव काँग्रेसकडे आहे, तर नायगाव मधून भाजपला जास्त मते मिळाली.